अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। सर्वप्रथम जेबीएन महाराष्ट्र न्यूजच्या मायबाप प्रेक्षकांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा। जामनेर शहरातील श्रीराम मंडळाच्या वतीने दसरा मैदानावर सुमारे 51 फुटाच्या रावणाच्या प्रतिकृतीचे दहन ग्रामविकास मंत्री तथा क्रीडामंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले। रावण दहन पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी प्रचंड अशी गर्दी केली होती। नमस्कार, आज विजयादशमी म्हणजेच दसरा। सर्वत्रच रावण दहन होत असतं, त्याचबरोबर जामनेर शहरामध्ये रावण दहनाची जय्यत तयारी सुरू असताना आपण सकाळीच पाहिलंय। त्याचबरोबर आता आपण दसरा मेळाव्यामध्ये आलो आहोत। तुम्ही इथे बघू शकता की किती मोठ्या संख्येने आपल्याला इथे नागरिक इथे रावण दहन पाहण्यासाठी जमा झालेले आपल्याला दिसत आहे। त्याचबरोबर तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की तब्बल 51 फुटांची मूर्ती ही आहे। तुम्ही पाहू शकता किती मोठ्या प्रमाणामध्ये किती उंच अशी ही मूर्ती दिसत आहे। त्याचबरोबर थोड्याच वेळामध्ये इथे आतिषबाजी सुरू होणार आहे। तर हीच आतिषबाजी पाहण्यासाठी अनेक जामनेरवासी या ठिकाणी जमलेले आहेत। त्याचबरोबर रावण दहन राज्याचे मंत्री म्हणजे यांच्या गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे। तर थोड्याच वेळामध्ये आता आपण आतिषबाजी पाहणार आहोत। आता अंत करणारी ही मशाल आहे आणि ही मशाल घेऊन येत आहे या महाराष्ट्र राज्याचे संकट मोचक नामदार श्री गिरीश महाजन। सर्व नगरसेवक विशेष करून सर्व हिंदू मुस्लिम धर्मीय सर्व आम्ही या ठिकाणी
करतायत आणि म्हणून त्यांचे आभार मी या ठिकाणी मानतो. नाना या ठिकाणी आहेत, तिकडनं मनोहर आहे आणि त्यांचे सगळे सहकारी मित्र आहेत. त्यांनी परिश्रम घेऊन हा रावण बनवलेला आहे, पण हा बनवलेला रावण मला एका मिनिटापर्यंत जाळायचा आहे. सगळ्याच आपल्याला या पत्रवरती जाळायची आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण जास्त आता आपण थोडी फटाक्याची आतिषबाजी करू आणि नंतर रावण दहन होईल. त्यानंतर आपण सगळ्यांनी शांततेत घरी जायचंय, भेटायचंय. मुकुंदा माळी त्यांनी अतिशय सुंदर अशी गाडी खेळाडी जोडी या ठिकाणी सजवून आणलेली आहे. त्याच्यावर म्हणजे मिरवणुके त्या ठिकाणी काढलेली आहे. त्याबद्दल त्यांचे खूप आभार. सर्व कार्यकर्त्यांचे सगळ्यांची नावं मी घेणार नाही, मनापासून खूप आभार. पोलीस प्रशासनाने त्यांना चोख बंदोबस्त ठेवला, त्याबद्दल त्यांचे आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. Hey,
केवढ्या आनंदामध्ये आपल्या हिंदू धर्मियांनी या ठिकाणी उत्सव साजरा केला आणि उत्सव साजरा करत असताना या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम दोघंही समुदाय या ठिकाणी एकत्रितपणे रावणदहनाचा कार्यक्रम पार पाडू लागलेत. अतिशय आनंद वाटला. खूप मोठी संख्या या ठिकाणी होती. अपेक्षापेक्षाही 5 ते 10 पट लोक या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थित होते. त्यात आणखी आनंद असा झाला की स्वतः या राज्याचे मंत्री महोदय या ठिकाणी रावणदहनासाठी हजर होते आणि त्यामुळे तो आनंद द्विगुणित झाला. म्हणजे अक्षरशः खूप मोठ्या आनंद उत्सवामध्ये हा कार्यक्रम झाला. मी आमच्या मंडळातर्फे आपल्या सर्व शहरवासियांना मी या दसऱ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. आपण आनंदाने सण साजरा करा, आनंद उत्सव करा आणि आनंदात राहा. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.